आज या बोलण्याच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मला सांगावंसं वाटतं, म्हणूनच या भाषणासाठी टॉपिकचं नाव जेव्हा मला विचारण्यात आलं की नाव काय द्यायचं आहे, तेव्हा मी हेच सजेस्ट केलं, थोडा है थोडे की जरूरत है। अर्थात इथे एक गोष्ट क्लिअर करते, थोडा है और थोडी की जरूरत है असं अजिबात नाही, तर थोडा है आणि जो जितना थोडा है उतने की ही जरूरत है और थोडा भी हमें चाहिए ऐसी भी बात बिल्कुल नहीं है। सो आपण ही गोष्ट नक्कीच लक्षात ठेवलीच पाहिजे की थोडा है थोडे की ही जरूरत है। मोर इज बेटरचा हव्यास आपण स्वतःहून सोडून द्यावा लागेल। बरं, आणखी एक मस्त मजा असते बरं का, म्हणजे लहानपणी आपण इतक्या चांगल्या चांगल्या गोष्टी काही शिकलेलो असतो ना, पण मोठं होण्याच्या नादामध्ये हे सगळं विसरून जातो, मॉरल ऑफ द स्टोरीजसुद्धा विसरून जातो। अदरवाईज त्या एका गोष्टीची मला तुम्हाला आठवण करून देण्याची गरजही भासली नसती, पण आपण विसरून गेलो आहोत म्हणून पुन्हा एकदा आठवण करून देते। ही गोष्ट त्या माणसाची ज्याला सांगण्यात आलं होतं, म्हणजे स्पर्धाच अशी होती किंवा डिक्लेअर असं करण्यात आलेलं होतं की सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत जी कोणी व्यक्ती जेवढं धावेल तेवढी संपूर्ण जमीन त्या व्यक्तीच्या मालकीची होऊन जाईल, आणि त्यामध्ये जमीन अधिकाधिक मिळवण्यासाठी हाही एक माणूस अतिशय मोठ्या अतिशय चांगल्या स्पर्धेमध्ये धावल्यासारखं तो धावायला लागला। आणि जेव्हा तो धावायला लागला त्याला जाणवायला लागलं की आता माझे पाय थकत आहेत किंवा आता मला पाय उचलणंसुद्धा जड जात आहे, थोडीशी तरी विश्रांती घ्यायला हवी। पण पुन्हा त्याच्या लक्षात आलं की सूर्यास्तापर्यंतच धावता येणार आहे, सूर्यास्तानंतर मला धावता येणार नाही, मग विश्रांतीत वेळ वाया का घालवायचा, तेवढ्याच वेळात कदाचित मी आणखी जमीन घेईन ना। म्हणून तो आणखी धावायला लागला, त्याला जाणवायला लागलं की आता मला तहान लागली आहे, पाणी पिण्यासाठी तरी मी थांबणं गरजेचं आहे। पण तरीसुद्धा पुन्हा त्याच्या डोक्यात तोच विचार आला की जर मी पाणी पिण्यासाठी थांबेन तर उलट तेवढ्या वेळात मी आणखी 8-10 पावलं पुढे गेलो असतो ना, तेवढीच 8-10 पावलांची अधिकची जमीन मला मिळेल ना। असं म्हणूनच तो सतत धावत सुटला, धावत सुटला, धावत सुटला, आणि जेव्हा एका क्षणी त्याच्या असं लक्षात आलं की आता आपण थांबलं तरी हरकत नाही कारण सूर्यास्त झालेला आहे, दुर्दैवानं तिकडे सूर्यास्त झालेला होता आणि इकडे याच्या जीवनाचा अस्त झालेला होता। सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत धाव धाव धावला, पण हातात काय आलंय? काहीही नाही। मग थोडंसं थांबून आपण सुद्धा विचार केला पाहिजे की आपण नेमकं कशाच्या मागे धावतोय, आपल्याला नेमकं काय हवं आहे। कुणालाही विचारलं तर प्रत्येक जण असं सांगतं की मला सुख समाधान शांती हवी आहे, पण हे सुख समाधान शांती मिळवण्यासाठी असं कशाच्या ना कशाच्या तरी मागे धावणं गरजेचं आहे का याचा विचार तरी आपण करायला हवा की नाही। त्या नायजेरियन अब्जाधीशाबद्दल सुद्धा तुम्हाला सांगितलंच पाहिजे, फेमी ओटोडे हे नायजेरियन अब्जाधीश, त्यांना जेव्हा विचारण्यात आलं होतं की तुम्हाला सुख समाधान शांती केव्हा मिळाली, तेव्हा असं सांगित त्यांनी सांगितलं की ह्या मनशांतीच्या दिशेनं मी जेव्हा वाटचाल करत होतो तेव्हा माझ्या आयुष्यात 4 महत्त्वाचे टप्पे आले। त्यांनी पहिला टप्पा सांगितला, मला असं वाटत होतं की जेव्हा माझ्याकडे खूप जास्त साधनसंपत्ती असेन तेव्हा मला मनशांती मिळेल, म्हणून मी भरपूर सारी साधनसंपत्ती कमावली, पण तरीसुद्धा मला जी मनशांती हवी, जे सुख हवं ते मिळत नाही हे मला जाणवत होतं। म्हणून मग कोणीतरी मला सांगितलं की मोठमोठ्या वस्तू छान छान व्हॅल्युएबल्स जर तुम्ही गोळा केले तर कदाचित तुम्हाला मनशांती मिळेल। आपणही जिथे कुठे फिरायला जातो, उपयोगी असो किंवा नसो, तिथल्या वस्तू बरोबर घेऊन येतोच, नंतर मग त्या तिथे कुठे कोपऱ्यात का पडलेल्या असेनात, पण तिथून आणण्याचा हव्यास आपला काही संपत नाही। तसंच यांना कोणी सांगितलं की जगभरातले व्हॅल्युएबल्स जर तुमच्याकडे असतील तर कदाचित तुम्ही सुखी व्हाल, म्हणून या फेमी ओटोडेंनी पूर्ण जगामध्ये ते जिथे जिथे जात होते त्या प्रत्येक देशातून अतिशय मौल्यवान वस्तू ते आणत होते, अशा असंख्य मौल्यवान वस्तूंचा साठा त्यांच्याकडे झालेला होता। पण पुन्हा एकदा जे सुख ते शोधत होते ते सुख मात्र त्यांना अजिबात मिळालेलं नव्हतं, त्यांनी सांगितलं। मग तिसरा टप्पा आला जेव्हा मला असं वाटत होतं की जेव्हा माझा बिझनेस मी खूप मोठ्या प्रमाणामध्ये ग्रो करेन तेव्हा कदाचित मला सुख मिळेल, आणि अतिशय अभिमानानं मी सांगू शकतो, फेमी ओटोडेच सांगत होते, अतिशय अभिमानानं मी सांगू शकतो की आफ्रिका आणि आशिया खंडातला सगळ्यात श्रीमंत जहाज मालक मी आहे,
इतकंच नव्हे तर नायजेरिया आणि आफ्रिकामध्ये 95% डिझेलचा पुरवठा मी एकटा करतो आहे. एवढा सगळा माझा बिझनेस मी ग्रो केला तरीही मला सुखसमाधान शांती काही मिळाली नाही. आणि मग तो चौथा टप्पा आला जेव्हा त्यांच्या एका मित्रानं त्यांना रिक्वेस्ट केली की एका एन जी ओच्या मार्फत काही अपंग मुलांना व्हील चेअर्स डिस्ट्रीब्यूट केल्या जाणार आहेत, तर ह्या 200 व्हील चेअर्स मी त्यांना द्याव्या अशी त्यांची अपेक्षा होती. आणि मग फेमी ओटोडेंनी 200 व्हील चेअर्स म्हणजे त्यांच्यासाठी काहीच नाही ना, की झाड की पत्ती आपण म्हणतो तसं. मग ह्या 200 व्हील चेअर्स त्यांनी देऊन टाकल्या, पण मित्रानं इन्सिस्ट केलं की फक्त व्हील चेअर तू देऊ नको, तर तुलासुद्धा आमच्यासोबत त्या कार्यक्रमाला यावं लागेल. मित्राचा आग्रह एवढा होता की फेमी ओटोडे त्या कार्यक्रमाला गेले. जेव्हा ह्या 200 व्हील चेअर्स सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट करण्यात आल्या त्या मुलांना, तेव्हा त्या मुलांच्या चेहऱ्याचं फार ऑब्झर्वेशन बारकाईनं हे फेमी ओटोडे करत होते. आणि त्यांच्याकडे पाहताना या ओटोडेंना जाणवत होतं की आपण ज्या सुखशांतीच्या शोधात होतो ती सुखशांती कदाचित इथे मिळते आहे, कारण या व्हील चेअर्स मिळाल्यानंतर त्या अपंग मुलांच्या चेहऱ्यावर इतकं मस्त स्माईल फुललेलं होतं, त्यांच्या चेहऱ्यावरचा एवढा छान आनंद यांना दिसत होता की हेच मला हवं आहे कदाचित असं त्यांना वाटत होतं. आणि आपल्याच विचारामध्ये असताना कोणीतरी मुलानं त्यांचे पाय घट्ट पकडले. त्यांना असं वाटलं की ह्या मुलाला कदाचित आणखी काहीतरी वस्तू हव्या असतील, म्हणून त्यांनी विचारलं, बाळा तुला आणखी काही मी द्यायचं आहे का? तेव्हा त्यांना जे उत्तर दिलं ना, त्या उत्तरामुळे ह्या फेमी ओटोडेंचं संपूर्ण लाईफ चेंज झालं. आणि जी मनःशांती त्यांना हवी होती ती मनःशांती त्यांना बरोबर तिथे मिळाली, कारण या मुलानं उत्तर दिलं की मला अजून काहीही नको, मला फक्त तुमचा चेहरा एकदा छान नीट निरखून पाहू द्या. कारण जेव्हा पुन्हा एकदा आपली स्वर्गात भेट होईल ना, तेव्हा तुम्हाला थँक्यू म्हणण्यासाठी हा चेहरा माझ्या लक्षात मला ठेवायचा आहे. तेव्हा या ओटोडेंना जाणवलं की खरी सुखशांती, खरी मनःशांती देण्यामध्ये आहे, कलेक्ट करण्यामध्ये अजिबात नाही. आणि आपण सतत 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 फक्त कलेक्टच करत आलेलो आहोत. म्हणजे आपल्याकडे बरेचदा तर ठेवण्यासाठी सामानाला जागा नाही, तरीसुद्धा आपल्या घरामध्ये हे सगळं सामान येत आहे. पुन्हा एकदा माझ्या मैत्रिणींकडे मी वळू इच्छिते. म्हणजे बघा, कोणत्याही घरात बघा, अर्थात माझ्याही घरामध्ये तेच आहे, वस्तुस्थिती मी अजिबात नाकारणार नाही, पण कुठल्याही घरामध्ये बघा, त्या घरातलं जो एरिया असेल ना, त्यातल्या 90% एरियामध्ये फक्त आमचंच सामान असतं. आणि फक्त जो 10% एरिया आम्ही सोडलेला आहे, म्हणजे हस्बंडची एखादी अलमारी असेल त्यांच्या सामानाची किंवा मुलांच्या सामानाची, तरी ती तरी त्यांच्यासाठी असते का? तीसुद्धा अजिबात त्यांच्यासाठीच पूर्णतः असते असं नाही, तिथेसुद्धा आमचं काही ना काहीतरी सामान त्यांना सापडतंच. अशा रीतीनं फक्त सामानाचा हव्यास, मोर इज बेटर, मोर इज बेटर, हे आपल्या डोक्यात इतकं फिक्स बसवलं गेलं आहे की हे आपल्या डोक्यातून जाऊच शकत नाही. जेव्हा की या सगळ्या गोष्टींनासुद्धा 20% 80% जो रेशो किंवा जे प्रिन्सिपल आहे, परेटोज लॉ ज्याला म्हटलं जातं ना, ते इथेसुद्धा लागू होतं. तुमच्यापैकी कोणीही जस्ट ऑब्झर्व करा, आपले कपडेसुद्धा, कपड्यांपासून आपण घेऊया, आपल्या कपड्यांमध्ये 20% कपडे असे असतात जे आपण 80% टाइम्स वापरतो, आणि 80% कपडे असे असतात जे आपण फक्त 20% टाइम्स वापरतो. पण तरीसुद्धा खरेदी आपण करतोच. आपलं कुठलंही सामान घेऊन बघा, आपल्या लायकिंग्स किंवा डिसलायकिंग्स किंवा एकंदरीतच परिस्थिती अशी असते. म्हणजे पर्यटनं फार मोठं संशोधन करून हे हा लॉ मांडलेला आहे. हा फक्त बिझनेसमध्येच उपयोगाचा ठरतो असं नाही, हा घराघरामध्ये प्रत्येकाला दिसतो. इव्हन अभ्यासाचंही उदाहरण घेतलं तर अभ्यासातलेसुद्धा 20% विषय असे असतात जे आपल्याला अतिशय मनापासून आवडतात, आणि 80% विषय असतात की जे आपल्याला फारसे आवडत नाहीत. मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपण एवढं 20% सामान 80% जर वापरत असू, तर बाकीचं 80% सामान पुन्हा का घरामध्ये घेतो? याचा थोडा तरी आपण विचार करायला हवा ना. म्हणूनच तर आज या बोलण्याच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मला सांगावंसं वाटतं. म्हणूनच या भाषणासाठी टॉपिकचं नाव जेव्हा मला विचारण्यात आलं की नाव काय द्यायचं आहे, तेव्हा मी हेच सजेस्ट केलं, थोडा है थोडे की जरूरत है. अर्थात इथे एक गोष्ट क्लिअर करते, थोडा है और थोडी की जरूरत है असं अजिबात नाही, तर थोडा है आणि जो जितना थोडा है उतने की ही जरूरत है, और थोडा भी हमें चाहिए ऐसी भी बात बिल्कुल नहीं है.
सो आपण ही गोष्ट नक्कीच लक्षात ठेवलीच पाहिजे की थोडा है थोडे की ही जरूरत है. मोर इज बेटरचा हव्यास आपण स्वतःहून सोडून द्यावा लागेल.